सर्वांना नमस्कार. स्टार्स प्रकल्प व समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन या प्रशिक्षणासाठी उपस्थित आपणा सर्वांचे मी विनोद घोरपडे मनापासून स्वागत करतो. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट अर्थात समन्वय साधणे. खरं तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या माध्यमातून समन्वय साधत असतो अर्थात व्यवस्थापन करत असतो. उदाहरणार्थ एक गृहिणी स्वयंपाक करताना केवळ स्वयंपाकच करत नाही तर एकाच वेळी ती इतरही अनेक कामे करीत असते. अर्थात हाही व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. म्हणजेच काय तर क्षेत्र कोणतेही असो व्यवस्थापन ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन या अनुषंगाने जर आपण विचार केला तर काय आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन या संदर्भात दिनांक 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2023 या दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण अर्थात TOT संपन्न झाले आणि त्याचा एक भाग म्हणून मला त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन ते समजून घेता आलं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रशिक्षणाबाबतची प्रतिक्रिया मला तुमच्याशी शेअर करण्याची संधी मिळाली याचा मला नक्कीच आनंद आहे. चला तर मग या प्रशिक्षणाची संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे स्वप्न आहे. जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल नवनवीन संशोधनांचा विचार करता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी शिक्षक यांना सक्षम करणे काळाची गरज आहे. यासाठी अध्ययन अध्यापन व मूल्यमापन प्रक्रिया सातत्याने व सर्वंकष घडायला हवी आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सन 2026-27 पर्यंत निपुण भारत अभियान अंतर्गत FLN च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त होणं अपेक्षित आहे. जीवन मूल्यांचा विकास करण्यासाठी मुलांमध्ये 21व्या शतकातील कौशल्य अर्थात 6 Cs विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्ग शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही तर भविष्यवेधी शिक्षणाच्या ज्या 6 पायऱ्या आहेत त्या 6 पायऱ्यांच्या अनुषंगाने अध्ययन अध्यापन प्रक्रिया होणं खूप गरजेचं आहे. त्या पायऱ्या कोणत्या आहेत तर एक म्हणजे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणं, 2 लर्निंग इंटरव्हेन्शन, 3 जागतिक स्वीकार्यता असलेली मुलं तयार करणं, 4 मुलांना आव्हानं देणं, 5 पाठ्यक्रम 1/3 वेळेत पूर्ण करणे आणि 6 तंत्रज्ञानाचा वापर करणे. अशा प्रकारे सद्यस्थितीचा विचार करता अध्ययन अध्यापन कौशल्यामध्ये काळानुरूप बदल करायला हवे. यासाठी योग्य प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये कशा वापराव्यात याबाबतची कोणती कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवीत या दृष्टिकोनातून ही कौशल्य विकसित होण्यासाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन हे प्रशिक्षण इयत्ता 1 ते 8वीच्या सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित केलेले आहे. मुलांना एकतर्फी शिकवण्यापेक्षा ते स्वतःहून कसे शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती कशी विकसित होईल, आव्हाने स्वीकारण्यास विद्यार्थी कसे सक्षम बनतील, विद्यार्थी स्वतःहून शिकण्यास कसे प्रेरित होतील, या पद्धतीचे नियोजन व व्यवस्थापन शिक्षकांनी कसे करावे या दृष्टीने या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे. यामध्ये व्हिडिओ पाहून त्यावर चिंतन करणं व आपले विचार स्वाध्यायाच्या रूपात लिहिणं हा या प्रशिक्षणाचा आत्मा आहे. तंत्रज्ञानाची प्रगती आणि सर्व क्षेत्रात घडत असलेले बदल लक्षात घेता जागतिक स्वीकार्यता असलेली मुलं घडवायची असतील तर मुलामध्ये लहानपणापासूनच त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण जिज्ञासू वृत्ती व कौशल्य विकसित करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होणार आहेत. आतापर्यंत शिकवायचे कसे हाऊ टू टीच यावर खूप भर देण्यात आलेला दिसून येतो परंतु वाचन साहित्य आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकायचे कसे लर्निंग टू लर्न यावर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काम केले जाणार आहे आणि म्हणून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण सर्व प्राथमिक शिक्षकांनी घेणं अतिशय गरजेचे आहे. प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वाचन साहित्य वाचणे, आव्हान पुस्तिका सोडवणे, प्रशिक्षणादरम्यान अध्ययन प्रक्रिया घडणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. त्यामुळे
आपण कृतीयुक्त सहभाग घेऊन प्रशिक्षणादरम्यान सुलभकांना सहकार्य करणं आणि प्रशिक्षणानंतर या प्रशिक्षणातील संकल्पनेनुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला ज्या 17 घटकांचा अभ्यास करता आला, जे 17 घटक समजून घेता आले, ते घटक म्हणजे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा नेमका उद्देश काय आहे, शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घेऊया ही संकल्पना नेमकी काय आहे, मेटाकॉग्निशन आणि शिक्षण प्रक्रिया यांचा सहसंबंध कसा आहे, जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण काय आहे, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती व 21व्या शतकातील कौशल्य अर्थात 6 Cs कोणती आहेत, लर्निंग इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून पियर लर्निंग, ग्रुप लर्निंग, विषय मित्र या संकल्पना काय आहेत, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणं म्हणजे नेमकं काय, शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, मुलाने स्वतःची अध्ययन गती तिप्पट कशी करायची, तसेच विषयनिहाय अध्ययन प्रक्रिया काय आहेत, कामाचे टप्पे आणि प्राधान्यक्रम कसा ठरवायचा, शिक्षण देतो म्हणजे नेमकं काय देतो, मुलांना शिकण्यासाठी आव्हानं कशी आणि कोणती द्यायची, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित कसं करायचं, वर्ग निरीक्षण आणि अध्ययन स्तर निश्चिती कोणत्या पद्धतीने करायची, सेल्फी विथ सक्सेस खूप छान संकल्पना आहे, वाचन साहित्य आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकायचे कसे, लर्निंग टू लर्न ही खूप सुंदर बाब लक्षात आली, आणि सर्वात शेवटी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझे नियोजन कसे असेल याविषयी मला समजून घेता आलं. आणि म्हणून या निमित्ताने आदरणीय संचालक महोदय, आदरणीय सहसंचालक महोदय, आदरणीय उपसंचालक मॅडम, आदरणीय सहाय्यक संचालक मॅडम, त्याचप्रमाणे राज्य प्रशिक्षक माननीय निलेश घुगे सर, माननीय प्रिया पाटील मॅडम, माननीय सकाराम वाघुमरे सर, माननीय योगिता सोनवणे मॅडम, या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो. खर तर या प्रशिक्षणासंदर्भात प्रशिक्षणापूर्वी बऱ्याच प्रश्नांचे काहूर माझ्या मनामध्ये निर्माण झालेले होतं, आणि तशीच अवस्था आपल्या सर्वांचीही असेल यात काही शंका नाही. मात्र मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेन की आपण वाचन साहित्य, आव्हान पुस्तिका व व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, तसेच प्रशिक्षणातील आपला जास्तीत जास्त कृतीयुक्त सहभाग नोंदवा. या सर्व माध्यमातून आपल्या प्रश्नांच्या उत्तरांचे कोडे अलगद उलगडत जाणार आहे याची मला खात्री आहे. आणि म्हणून आपण सर्व विभागस्तरीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून तालुकास्तरीय प्रशिक्षण प्रभावीपणे घ्याल याच अपेक्षेसह या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.